सबस्क्राइब करा शेमारू मराठी चॅनल ला आणि नवीन अपडेट साठी बेल आयकॉन वर क्लिक करा. तुम्ही मॅच बीच बघतात तर सगळं ठीक आहे, पण आय पी एलच्या पोरींसाठी म्हणजे त्या ज्या नाचतात चिअर गर्ल त्याच्यासाठी मी मॅच बघता तुम्ही त्याचं एवढं नाही. चिअर गर्ल म्हणजे ते मेन टॉपिक बघतो ना, चांगले वाटतात ते नाचतात बिसतात. स्टेडियम मध्ये मॅच बघायला जातात तेव्हा चिअर गर्ल पहिले येतात. चिअर गर्ल जेव्हा येतात तेव्हा त्यांच्यासाठी पहिला आवाज होतो. तर पहिलं कारण मॅचचं एंटरटेनमेंट ते पण एन्जॉय करतात, आम्ही पण एन्जॉय करतो त्यांना बघून. ते फक्त काय शो शेंडिंग असतं, त्यांचं कामच आहे ते करायचं. चिअर गर्ल फक्त नाचायला असतं ते. आणि तुम्ही काय बघतो? मी क्रिकेट बघतो मॅच. आणि ते नाचतात तेव्हा? त्यांनी असं तेव्हा त्यांना तेव्हाच बघतो. तुम्ही पण नाही करत नाही, कशाला पण करायचं. स्टेडियम मध्ये एनर्जी ठेवावसाठी चेअर गर्ल लागतातच. आणि तुझ्यासाठी? माझ्यासाठी कशाला, मी घरी असतो मॅच बघायला. बस मी थोडी स्टेडियम. तुला बी एनर्जी लई भेटते? नाही नाही, मी मॅच बघून एनर्जी भेटते ते काफी आहे मला. कोणत्या टीमच्या चेअर गर्ल लई भारी असतात आणि तुम्हाला काय आवडतात? सनरायझर्स हैदराबाद नाचतात पण भारी आणि खूप तो मजा येते ते बघायला. म्हणजे सिक्स मारल्यावर क्रेज वेगळी असते ती. म्हणजे सिक्स मारल्यावर मजा येते का ते नाचल्यावर मजा येते तुला? सिक्स मारा की मजा येते, पण नाचतोय पण ते अजून मजा येते. म्हणजे पंजाब टीमची. आणि का बघ? चांगले नाचतात ते, लय भारी असतं. लय भारी असतं ते. मुंबई इंडियन्सच्या डान्स वगैरे चांगले करतात. तुम्हाला आवडतं? हा आवडतं. मुंबई कराय म्हणून मुंबईच चेअर गर्ल आवडणार ना, एन्जॉय होतात त्यांना बघून. मला रॉयल चॅलेंजर्स. आणि का बरं भाऊ? अरे बोल ना बिंदास. असं नाही काय, त्यांना बघून हे वाटायला लागेल. काय वाटायला लागेल? चेन्नई सुपर किंग्स. का बर? त्यांचा म्हणजे डान्स एक प्रॉपर डान्स असतो, बीट्स वरती असतात म्हणून. बेंगलोर. का बर आवडतं तुम्हाला? चांगल्या नाचतात म्हणून. चांगले नाचतात मग तुम्ही तेच बघत राहता? नाही ते आपण बघणारच की मॅच खेळतात म्हणजे की बघायला लागणार ना त्यांना. रॉयल चॅलेंज बेंगलोर, त्यांच्यात एक माणूस नाचत असतो. त्या दोन मुलींमध्ये एक माणूस नाचत होतो, ते बिन बायकांच्या तमाशांसारखं होतं. बाबो, बिन बायकांचा तमाशा म्हणतोय बरं. आय पी एलला सगळ्यात सुंदर टीम ओनर कोण आहे? कोण? बाई की माणूस? तुला काय आवडतं? बाई. बाई आवडती? तर सगळ्यात सुंदर प्रीती झिंटा. मॅच बघतो का तिला? बघतो ना मॅच. शिल्पा शेट्टी ती टीम चांगली दिसते म्हणून ते आपल्याला खूप चांगले आवडते. आवडते तुम्हाला? हा. किती आवडते? तेवढी एकच आवडते, दुसरं कोण आवडणार आहे? चेन्नईचा ऑनर खूप चांगला आहे. कोण? विजय माल्या. तो आवडतो तुम्हाला? लय आवडतो भाऊ विजय माल्या. आवडतो. चिंटा आणि का बघ? पंजाबची टीमच असं आहे. मला तर शाहरुख खान आवडतो. शाहरुख खान माझा फेवरेट हिरो आहे म्हणून त्यासाठी मी सपोर्ट करतो त्यांना. प्रीती झिंटा किंवा काय करते? चांगली खेळावी म्हणून चरस पण देते बाबा. असं काय देते? चरस? चरस नाही म्हणजे आपलं चरप देते. ते चरप देला चांगले बाबा खेळा म्हणून. नीता अंबानी. आणि का बघ? ती चांगल्या खेळतात, चांगले चरप देतात. काय चांगल्या ती काय चेरी चांगल्या आहेत म्हणले चांगल्या. माझ्यामध्ये शिल्पा शेट्टी. का? कारण ती फिटनेस फ्रीक आहे पहिली गोष्ट म्हणजे, आणि प्रीती झिंटासारखी हावभाव करत नाही. जे वचवत असते तिची मॅच चालू असताना ते काय नसतं तिचं. या आय पी एल मध्ये तुमची आवडती टीम कोणती? म्हणजे कोणती टीम तुम्हाला आवडती आणि कोणता प्लेअर आवडतो आणि का आवडतो तुम्हाला? टीम सांगायची झाली तर मुंबई इंडियन्स ही खूप चांगली टीम आहे, खूप आवडते मला ती. आणि जर बॅट्समनचं सांगायला गेलं तर ए बी डी विलर्स, तो मला खूप आवडतो. मुंबई इंडियन्स. मुंबईमध्ये राहणार तर मुंबई इंडियन्सच आवडणार. आणि प्लेअर बोलायला गेलं तर विराट कोहली आपल्या इंडिया टीमचा कॅप्टन आहे. मला के राहुल पंजाबमधला आवडतो, कारण का त्याने 14 बॉलमध्ये 50 मारली त्या दिवशी, त्यामुळे तो आपल्याला चांगला आवडतो, चांगला खेळतो. आवडती टीम आहे बेंगलोर. आवडता प्लेअर आहे ए बी डी विलर्स. आणि 90 degree 360 degree चांगले शॉट मारतो. झोपून वगैरे चांगला प्लेअर आहे. तुम्ही मारतो झोपून? मारतो ना. काय क्रिकेट आणि काय? विराट कोहली चांगला खेळतो म्हणून आवडतो. ड्वेन ब्रावो माझा आवडीचा प्लेअर आहे. आणि आवडती टीम तर ती चेन्नई सुपर किंग्स. मुंबई कराय म्हणून रोहित शर्मा, दोन वेळा डबल सेंचुरी पण मारले आहे. माझा फेवरेट आहे एम एस धोनी, कारण की त्यांना बघून एक एनर्जी येतो. वर्ल्ड मध्ये चांगला फिनिशर आहे तो. या आय पी एल मध्ये सगळ्यात येड जावा म्हणजे एकदम चुत्त्या प्लेअर कोण आहे? माझ्या मते अशोक डिंडा आहे. त्याच्या बॉलिंगचा त्याला सेन्स नाही. आता इंटरनॅशनल लेवलला बॉलिंग टाकतो तर कसं टाकायचं? एखाद्याने शॉट मारला तर त्यांनी कसं समजून घ्यायचं? जर एक सिक्स खाल्ला तर पूर्ण सुधीर बुजूर होतो, म्हणजे खेळतच नाही, मंद लोकांसारखा वागतो. बुमराने हरवलं. माझ्या मते तर विजय शंकर, कारण की म्हणजे त्याचा एक स्पेसिफिक रोलच नाही त्याच्या टीम मध्ये. त्याला काय करायचंय काय नाही त्याला माहिती नाही. हार्दिक पांडे, कारण की तो सर्किट आहे. आय पी एल ची सगळ्यात येड्स हवी टीम कोणती आणि का? सगळे आपल्या टीम साठी खेळतात. असं म्हणजे येड्स हवी आपण काय बोलू नाही शकत. दिल्ली डेव्हिल्सचा परफॉर्मन्स फार वाईट आहे. ते काय त्यांचे प्लेअर वगैरे कोण व्यवस्थित खेळत नाहीये. सेन्सलेस बोलू शकतो आर सी बीला. का बर? त्यांनी सगळे बॅट्समन घेऊन ठेवले, बॉलरची कमतरता आहे. आता कालचीच मॅच तुम्ही बघायला गेलात तर त्यांनी 200 रन्स मारले पण बॉलिंग त्यांना नाही जमली करता. तू जातो का?
मला तर बोलवलं लागेल माझ्या मते पण दिल्लीच आहे आणि का कारण की त्यांचा परफॉर्मन्स चांगला नाही आणि हर वर्षीच आहे त्यांचं एकदा पण फायनलला येत नाही तडकलाच टीम आहे तो एड जवीच आहे. आय पी एलची मॅच बघण्यासाठी तुम्ही काय काय चित्तगिरी केली? सिरियल तर एक तर असते आठची त्यामुळे ते तर डोक्याला ताप असतो. आजी बघायला गेलं डायरेक्ट आठची सिरियल लावून बसते तर मॅच सगळं बघायला मिळत नाही. पहिले आजीला सांगतो नंतर पाहिजे तर मला पहिले मॅच बघून दे. गरज सिरियल वगैरे लावतात त्यांच्याशी भांडण करून आय पी एल वगैरे लावतो वगैरे लावतात पोरं त्यांना ते हे करून मी दम देऊन आय पी एल लावतो. बाबा घरी असतात की ते बघत नाही आय पी एल. ते काय बघ? ते म्हणजे मूवीज बघतात. कोणते पिक्चर? अरे हिंदी हिंदी बघतात पण मला लावायला देत नाही आय पी एल. काय मी रागाने ना रिमोट तोडून दुसऱ्याच्या घरी जाऊन टी व्ही बघतो. असे किती रिमोट तोडले तू? दोन चार तुटले. बर का रिमोट बी तोडतात आय पी एलचे येडले बेकार. बरं मला सांगा हे आय पी एलमध्ये ज्या चिअर लीडर्स असतात ब्रावो असतो आणि तो काय म्हणतात तो ले क्रिस गेल तो क्रिस गेल कसे नाचतो जरा नाचून दाखवा मला. आणि चिअर्स गेल कसे नाचतो? वेगवेगळ्या स्टेप्स असतात अशा वेगवेगळ्या असतात. अरे भारी नाचतो भो. तुमच्याशी बोलले मजा आली बरं का. आणि तुम्ही लिपिंदच बोलतो राव आणि तुम्ही बघत राहा कॅफे मराठी.